अल्टिमेटम दिलेलं आहे सरकारने 17 तारीखपर्यंत जे काय केलं ते सांगावं, नाहीतर सरकारने आमचा विषय संपला असं आहे. ती त्यांची भूमिका मांडतात मान्य एकनाथ शिंदेजी, मान्य देवेंद्रजी व मान्य अजितदादांनी अतिशय सकारात्मकपणे एकदा नाही अनेकदा सांगितलं आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये, मराठा आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भात आम्ही नेहमी संवेदनशील आणि सकारात्मक होतो. म्हणूनच मागच्या 5 वर्षामध्ये मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये जेव्हा सरकार होतं तेव्हा आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये टिकवलं, मान्य उद्धवजी मुख्यमंत्री जाग्यावर सुप्रीम कोर्टात दुर्दैवाने आपण पराभूत झालो. आत्ताही मान्य एकनाथ शिंदेजी आणि मान्य देवेंद्रजी आणि मान्य अजितदादा वारंवार सांगताय. मला वाटतं की सर्वांनीच या संदर्भामध्ये कोणाच्याही भूमिकेमध्ये बदल नाही, समानता आहे. तर या संदर्भामध्ये ते त्यांची भूमिका मांडत असताना सरकार सकारात्मक आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. छगन भुजबळ असं त्यात नक्कीच असं म्हणत आहेत की ज्या पद्धतीने इतक्या नोंदी सापडतात एकाच वेळी, आकडा झपाट्याने वाढतो, त्याचा अर्थ असंही ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेलाच दिसतो. मला वाटतं की हे गैरसमजुतीतून होत आहे. म्हणजे जेव्हा वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या आल्या त्या गैरसमज पसरवणाऱ्या आहे. नोंदी सापडत आहे म्हणजे काय, आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तुमच्याकडचे रेकॉर्ड तपासा, तर ऑलरेडी ज्यांना ओबीसी म्हणून सर्टिफिकेट देण्यात आलं त्या नोंदी ज्या आहेत त्याचे आकडे आले आहे, तर ते ऑलरेडी ओबीसी म्हणून आहेच. म्हणजे ते काही बाहेरचे नाही आहे, ज्या नोंदी सापडल्या त्यांना ओबीसी सर्टिफिकेट आहेच, त्या नोंदी आकड्यासहित येत आहे. नोंदी सापडत आहे म्हणजे काय, हा गैरसमज मला वाटते झालेला आहे. आणि तुम्ही म्हणतं का तर पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याचं विस्तृत विवेचन करण्यासाठी मी विनंती करेन. कारण दोन अलग भाग करा. नोंदी सापडत आहे म्हणजे समजा उद्या चंद्रपूर आहे, आता चंद्रपूरमध्ये मागा जिल्हाधिकारी असं म्हणाले की आमच्याकडे आम्ही नोंदी काढल्या इतके आकडा सांगितला त्यांनी, त्या तर आहेच ना, कारण त्यांना ओबीसी प्रमाणपत्रच दिलं आहे, तर नोंदी सापडणारच आहे. प्रश्न असा आहे की ज्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र नाही आणि त्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे, नोंदी सापडणारच आहे. लाखोच्या संख्येने नोंदी सापडतील. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेकांकडे ते कुणबी आहेत, त्याचा पुरावा दिला आणि त्यांच्या नोंदी सरकार दरबारी आहेच ना, त्याच्यात नवीन काय आहे? आणि म्हणून त्यांचं काही नवीन आपण त्यांना जातीचे प्रमाणपत्र देतोय असा प्रश्न नाही आहे. यातला एक महत्वाचा विषय असा आहे, मग जर सगळ्या या आधीच्याच नोंदी असतील तर नव्याने नक्की किती सापडल्या, तर आकडेवारीमध्ये गल्लत तुम्ही क्लिअर करताय का, नव्या नोंदी किती सापडल्या? नाही, मी तेच सांगतोय ना, मग तेच त्याच्यावर चर्चा करून आकडे घ्यावे लागतील. कारण तुमच्या मनात जी संदिग्धता दिसत आहे, शंका दिसत आहे, धुकं दिसत आहे, ते दूर करावं लागेल. कारण प्रश्न असा आहे की यामध्ये एक अतिशय स्पष्टता सरकारने केली होती की तुमच्याकडे जर काही जुने पुरावे असतील आणि त्या पुराव्यामध्ये कुणबी हा शब्द आगणला असेल, तर मान्य भुजबळ साहेबांनी मान्य केलं, मान्य धनंजय मुंडेंनी मान्य केलं, सरकारनी मान्य केलं की त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देता येतं आणि कायद्यात ती तरतूद आहेच. परंतु नव्याने मिळणाऱ्या कुणबी नोंदी असतात असं भुजबळांचं म्हणणं नाही, म्हणणंच म्हणतो की याच्यात काहीतरी अस्पष्टता दिसत आहे, ती पुढच्या बैठकीमध्ये आणण्याची आवश्यकता. मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्ष